कुंडलिका वर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभ रामचंद्र भगवान गिरे हनुमान जय श्री संत एकनाथ महाराज जय हरी हरि श्री गणेशायन मान सद्गुरु पूर्व प्रसंगी रनांगणी वानरी मारिल्या वीरश्रेणी रुदीर प्रवाह देखो निधरणी राम मनी कळवळला गौरीपुत्र गजानन कौसल्यपुत्र रघुनंदन आणि वायुपुत्र हनुमान यांना चरण वंदन करून कथेच्या प्रारंभाला सुरुवात नात्र सांगत आहेत तर मागच्या अध्यायामध्ये जे काही मागे युद्ध झालेलं आहे त्या युद्धामध्ये वानराने अनेक वीर मारले जेवढे काही राक्षस चालते त्यांना पळू पळू मारले आणि त्यांना मारून त्यांचा रक्ताचा त्यांना रक्ताचा पूर वाहत होता तो रामचंद्र प्रभूंनी पाहिला आणि त्यांच्या मनात कळवळ आलेली आहे उपजली श्री रघुनाथा एकाची आपकारता करुन ये सकळांच्या घाता राज धर्मता हे नव्हे राक्षस जरी असेल तर हे रामचंद्र प्रभू आहेत महाराज सगळ्यांचे बाप असणारे आहेत म्हणून त्यांना कळवळ आली आणि कळवळा येऊन म्हणत आहेत की एकाच अपराध आहे आणि त्या एकाच अपराधामुळे सगळ्यांना मारण हे काही बरोबर नाही आपण सगळ्याला मारू नये असा ते म्हणू लागलेले ला आहे निळा दि हनुमंत शरणांगत विभीषण लगेच श्रीरामचंद्र प्रभू म्हणतायत की हा राज धर्मानुसार नव्हे हा राज धर्माच्या पलीकड आहे आपण सगळ्यांना मारण हे बरोबर नाही त्यामुळे लगेच सुग्रीवाला बोललेले आहे तर जामवंताला हनुमंताला अंगदाला असं सर्वांना बोलवत आहेत द्वार बंद, करावया वध सैन्य ठेविले सन्नादा वीर विविध आतुरबळी किल्ल्याचा जो द्वार असतो तो, तो द्वार बंद करायचा आणि बंद करून मारण्यासाठी आपले खूप वीर आहेत परंतु ते वीर आता आपण त्याच थांबवावे आणि ते वीर थांबवून आपण शिष्टाईसाठी साठी कोणाला तरी पाठवू असा विचार ते करत आहेत कर्तव्यता श्रीराम पूजे समजता अवघे म्हणती रघुनाथा युद्ध तत्वता करावे सगळ्यांना थांबवलं आणि सगळ्यांना थांबवून रामचंद्र प्रभू सगळ्यांना विचारत आहेत की आताच आपले हे द्वार बंद करण्या करून राक्षसांना पळू पळू मारण्यासाठी आपले सर्व सैन्य सज्ज आहे परंतु तेच सैन्य आपण युद्ध करायचं काय त्याच थांबवायचं आपण काय करायचं विचारल्या बरोबर ते काय म्हणतात हे राक्षसा सोडायचं नाही डायरेक्ट युद्ध करू तुम्ही वृद्ध वृद्ध धर्मयुक्त सुबुद्धी तर तुम्ही वृद्ध वृद्ध आहात ज्येष्ठ आहात तुम्ही तुम्ही सर्व जाणतात असे वाढणार तुम्ही आहात आणि आम्हाला धर्माच्या युक्ती सांगा तुमची बुद्धिपूर्ण सुबुद्धी आहे कारण जे रामनामा घेतात ते सुबुद्धीच असतात त्यांच्या मनामध्ये विचार चांगले असतात तसे तुम्ही चांगले विचार आम्हाला सांगा असं रामचंद्र प्रभू बोलत आहे गजरी सेतू सागरी रावण मारावयास परिवारी लंकेवरी आम्ही आलो एवढा सगळा वानर भार घेऊन एवढा वाढणार सेतू बांधलो आणि सेतू बांधून सगळे गजार करत एवढा वांडणारा भार घेऊन आपण येथे आलेलो आहोत ते म्हणजे फक्त रावण परिवारा सकट बी भाजण्यास पायी आपण इतर आलेलो आहोत आता आपण लंकेवर येऊन आक्रमण करायचं तर काय करायचं असं विचार मारावे लंका तरी विचार सा समजती सांगता रघुनाथ न म्हणे रामचंद्र म्हणू लागले आपण कमी कष्ट खालो नाही आधी हनुमंताला पाठवलो सगळे वाढणार चारी बाजूला पाठवलो एवढं कष्ट तर झालंच परंतु पुन्हा आणि एवढा सेतू बांधून इतवर काही कमी कष्ट नाही मग ह्या रावण्याला सोडायच नाही जे राज धर्म वेद साधे परमार्थ आयसे धर्म श्री रघुनाथ उपदेशित प्रकारे सांगतात <hysi> जे वेदांनी सांगितलेले राजधर्म आहेत ते आपण योग्यपणे सांभाळलंच पाहिजे ते सांभाळलं तर न सांभाळलं तर चालणार नाही अशा प्रकारचे धर्म रामचंद्र प्रभु बोलू लागलेले आहे ला अतिशय समर्थ शिष्ट धाडावा अलंक्यांत आयसे बोलता श्री रघुनाथ वानर समस्त शोभले रामचंद्र प्रभु म्हणू लागले आपण डायरेक्ट येऊन युद्ध करणं हे आपल्या राजधर्मात बसत नाही आपली संस्कृती कशी आहे एक बार सांगायचं दोन बार सांगायचं नाही ऐकलं तर द्यायचं आपल्या संस्कृती आपण वागूया आपण एखादा शिष्ट लंकेमध्ये पाठवूया असं म्हणल्या बरोबर लगेच सर्वांना राग आलेला आहे आमची चोरोनी नेली सीता आम्हीच शिष्ट पाठवावा तायवायुक्त रघुनाथा युद्ध करिता भय काय हे रामा आम्ही चोरी केलेली नाही चोरी केली आहे राक्षसांनी आणि आमची सीता चोरून नेली आणि आपण शिष्टाचारी एखादा शिष्ट पाठवावा हे आपल्याकडे चालत नाही आम्ही काही चोरी केली नाही आपण युद्ध करण्यासाठी आलो तर डायरेक्ट युद्ध करूया नाही पहाटलो रे नाही युद्ध आले उने याही धाड़ने धाडणे ला जिरवाने हे रामा आपण काही युद्ध करून थकलो नाही किंवा युद्ध करता करता आपल्याला काही अपयश आलेल नाही आणि आम्ही युद्ध करण्यामध्ये काही नाकार दिला नाही किंवा मागे सरलो नाही मग आपण जर शिष्ट म्हणलं तर हे लाजिरवाणाची कमीपणाची गोष्ट आहे असं ते बोलू लागले आईशे बोलता समस्त श्रीराम सांगे राज धर्मार्थ भूतदया परमार्थ समचित उपपाधी एवढा बोलल्यानंतर श्रीराम चंद्रप्रभू सांगत आहेत कि त्यांना राजधर्म धर्म सांगतात हे असा राजधर्म नाही आपण काय करू तो कोणी असो सर्वांवर दया केला पाहिजेत सर्वांवर प्रेम दाखवलं पाहिजेत तो शत्रू असला तरी त्याला समान आपण मानलं पाहिजे अशा प्रकारे राजधर्म रामचंद्र प्रभू सर्व वानरांना सांगतात धर्म चतुर्विदा साम दान दंड भेद अनादि सिद्ध हे प्रसिद्ध ऐका विषद विभाग श्रीराम प्रभू म्हणतात युद्धा मध्ये चार प्रकार पडतात सामदाम आणि दंड आणि भेद अशा प्रकारचे चार प्रकार ते पडतात आणि ते चार प्रकार पहिले शिस्तीने सांगून बघायचं पुन्हा डबल आणि शिस्तीनं सांगून पाहायचं त्या जर पुढे ऐकणं झालं तर दंडन त्याच्या पुढे भेद अशा प्रकारे आपलं चालवायचं असता असा हा आपला राजधर्म आहे पुरेचे अंगीनसे गाडे पण युद्ध करी कोण गदवाजी देवो निधन शत्रुजू न बोलवावे अशा प्रकारे सांगत आहेत कि युद्धा पुढच्या युद्धामध्ये ताकद नसली तरीही पुढचा योद्धा कमी असला तरी आपण त्याच्यावर चालून जाणं हे बरोबर नाही अशा प्रकारे रामचंद्र प्रभू सांगत आहेत ना तरी देव निदेश दुर्गा वाचवावे धुरेचे अंग या नाव गादान प्रयोग भेद विभाग तो एका अशा प्रकारे सांगत आहेत ना कि एखादा किल्ला देणं किंवा एखादा देश देऊना त्याला आपल्या राजाला वाचवणं हे काही या दाणामध्ये येत आणि अशा प्रकारच काही ठिकाणी करावं लागत धुरे युद्ध ना ना तेने करो निभेद करावी युद्ध नाही करावे युद्ध अशा प्रकारे आता सगळेच मेले कोणीच राहिलं नाही त्यावेळेस जो राज्य असतो त्याला युद्ध करावं लागतं आणि ते युद्ध करावं अशा प्रकारे नात्राय सांगत आहेत ते का आणि ते भेद कशा कस... तिसरा प्रकार म्हणजे भेद असतो आणि तो भेद कशा प्रकारे असतो ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपला एखादा पाठवायचा आणि तो पाठवून काय करायचं त्याच्यामध्येच फुट पाडायची फोडा आणि राज्यकर अशा प्रकारे जी प्रथा आहे ती प्रथा म्हणजे भेदाची प्रथा आहे युद्ध समय समानुक्रम हा जी मुख्यत्वे राजधर्म सामी भूतदया संभ्रम साम तो परम परमार्थ परंतु एक कामाचा आणि एक चांगला जो रणनीती आहे ती म्हणजे साम साम म्हणजे परकीय राजा सोबत मैत्री करणे आणि ती मैत्री करून नंतर त्याच्या सोबत आपले जे काही बोलणं आहे ते बोलणं करणं म्हणजे साम आहे आणि त्या सामातूनच भूतदया दिसते आणि ते सामच म्हणजे परमार्थ पुढे नेण्याचं काम असत सामन करिता जान युद्ध करिता दारून असंख्य मरती प्राणी हिंसा कोण सोशील आणि जर सामाचा प्रकार आपण केला नाही तर काय होईल युद्ध दारून दारुण आणि युद्ध झाल्यानंतर दोघांचे तिकडले सैन्य मरतील इकडलेही सैन्य मरतील आणि अशा प्रकारचा जो अनर्थ घडेल तो अनर्थ कोण सोसेल असं रामचंद्र प्रभू बोलत आहे स्वय सामन करिता सामन जो सर्वता भूता त्या त्याचे त्या माथा राजधर्मता धर्मता सुनीती अशा प्रकारे सांगत आहेत तर जो साम मानितच नाही <coughs> जो सामाला आव... तो मिथ्या मानतो किंवा मैत्री करते वेळेस तो मैत्री करत नाही आणि डायरेक्ट जाऊन जो युद्ध करतो तो राजधर्म धर्म नाही त्याचा राजधर्म धर्म होत नाही आणि आपली अशी संस्कृती नाही श्रीराम स्वय परब्रह्मा अनुवादला राजधर्म त्याची हो। भूतदयाने आणि सीमा परमार्थ परम संग्रामी श्रीराम हे स्वतः परब्रह्म आहेत ज्याच्यामुळे हे सगळा जगत चालत असत तो म्हणजे श्रीराम आहेत आणि ते सर्व वाढणाऱ्यांना कशा प्रकारे भूत दया असते असे त्याच्यामध्ये आणि युद्ध करते वेळेस सुद्धा कोणता नियम आधी वापरावा हे सांगत असताना रामचंद्र प्रभू सांगतात कि साम हाच एक आधी वापरावा युद्धामध्ये त्यानंतर मग तो ऐकत नसेल तर पुढचे जे युद्धाचे युद्ध आहेत ते युद्ध करावे करिता युद्ध रण येथे चिलावे पै परमार्थ बोलता रघुनाथ वेद विस्मित विरंची अशा प्रकारे सांगतात आपण जर युद्ध करत असताना अशा प्रकारे युद्ध केलो तर आपल्याला तिथेच प्रमार्थ सापडतोय आणि तिथेच वेदांना सुद्धा आश्चर्यचकित वाटत आहे धर्म बोलती रघुपती देटला बृहस्पती कृती चाकटल कटल वेद गती टकमकती शास्त्रार्थ अशा प्रकारे श्रीराम प्रभूंनी जेव्हा श्लोक बोलले अशा प्रकारे स्वधर्म सांगितले ते स्वधर्म ऐकले आणि त्याच्यामुळे बृहस्पतीला सुद्धा तो गुरु आहे देवांचा त्याला सुद्धा आश्चर्य वाटू लागला आले श्रुती शास्त्रांना वेदांना सुद्धा त्यांची गती फिकी पडली अशा प्रकारे सगळ्यांना टक लागलेली आहे की श्रीराम चंद्र प्रभूच हे स्वधर्म सांगते वेळेस माझी श्री भगवंत बोलीला अनुवाद श्री रघुनाथ उदाहरण अशा प्रकारे गीतेमध्ये सुद्धा श्री भगवंत अशाच प्रकारे युद्ध बोललेले आहेत आणि त्याच प्रमाणे हे रामायणामध्ये आहे कारण दो, दोन्ही ठिकाणी श्री विष्णूच आहेत धर्माचं पालन करणारा त्यामुळे तिथेही तोच श्लोक झालेला आहे आणि इथेही रामायणामध्ये सुद्धा तोच श्लोक आहे रनाभिमान कर्मी नाही कर्माभिमान देही नाही देहाभिमान तो तुझा नित्यमुक्त जो रणांगणामध्ये शूर जरी असला महावीर जरी असला तरी त्याला रणाचा अभिमान असू नये तोच नित्यमुक्त असतो तो जीवन जगत असताना ज्याला देहाचा अभिमान नाही तोच नित्यमुक्त असतो आणि जो कर्म करतोय तो चांगले कर्म करतो याचा अभिमान जर आला तर तो नित्यमुक्त राहत नाही ज्याला कर्माभिमान नाही ज्याला रणाभिमान नाही आणि ज्याला देहाभिमान नाही अशा प्रकारचे लोक नित्यमुक्त असतात ते जे जे करती कर्माचरण ते ते कर्म जी होय ब्रह्मपूर्णा त्याशी नाही दोष दर्शन चैतन्य घन निजवृत्ती अशा प्रकार सांगतात की ते कि असे ज्याला कसल्याच प्रकारचा अभिमान नाही किंवा कसल्याच प्रकाराचा गर्व नाही असे जे असतात ते कसल्याही प्रकारचे कर्म करतात त्याच कर्म म्हणजे ते फक्त आणि फक्त ब्रह्मच असत आणि ते ब्रह्मपूर्ण अशा प्रकारचे कर्म करतात आणि त्यांना दोष लागत नाही त्यांच्या पासून कोश दूर दोष कोस कोस दूर असतो ज्यांच्या बुद्धीच्या पैठा देई वि नाही कर्म देई देवी 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 देवी। पुरुष ज्यांच्या बुद्धीच्या मध्ये कसल्याच प्रकार अभिमान नाही ते देही आणि विदेही दोन्ही मध्ये सुधार राहत नाही तर ते न्यूट्रल असतात अशा प्रकारे सांगत आहेत कि पुण्य जरी वाढलं तर पुन्हा जन्म घ्यावा जरी वाढलं तर पुन्हा जन्मालाच यावं लागतं त्यामुळे जे न्यूट्रल असतात तेच नित्यमुक्त असतात ऐशा पुरुषी करिता रण मर ते मारिते नाही थस, जाण ठस ठसा पूर्ण रन, रन मारे। अश्या जो असा पुरुष आहे ज्याला कसल्याच प्रकारचा अभिमान नाही अशा पुरुषांसोबत युद्ध करत असताना मारणारा आणि मरणारा तो कोणी असो अशा प्रकारचा भेद नसतो हा मारणारा तो मरणारा किंवा तो मारणारा हा मरणारा कसल्याच प्रकारचा भेद राहत नाही ब्रह्म तटस्थ झाला तो ब्रम्म पाहून जिनोरी दादूला युद्धित गटला तो शुर अशा प्रकारे सांगतात जो ब्रह्म रूपाची अशा प्रकारची प्राप्ती झाला होते तो सत्व गुणाने त्याला ग्रासलेला असल्याप्रमाणे आस, कारण त्याच सर्व जे कर्म असत कर्म न्यूट्रल आणि ब्रह्मरूप असतो त्यामुळे तो सत्व गुणामध्ये जगत असतो समूळ स्वधर्माची कथा स्वय सांगता श्री रघुनाथा ती विस्मय हनुमंता जामवंत ताटस्त अशा प्रकारे रामचंद्र प्रभू स्वधर्माच्या गोष्टी सांगितल्या आणि स्वधर्माच्या गोष्टी सांगितल्या बरोबर सा हनुमंत जी आश्चर्य वाटू लागल आनंद वाटू लागला आणि जमवंत तर ऐकून तटस्थ राहिलेले आहे श्रीरामाचे वचन हनुमान घालि लोटन सुग्रिभीषण वाहन श्रीरामाचं बोलणं ऐकलं लोटांगण घातलं आणि अंगदाना आणि सुग्रीवांना सर्वांनी लोटांगण घालत आहेत मुच्या युक्ती खुंटल्या तुझा तुझ्या मानेल अनुमता त्या कार्य तू करी हा जोडला आणि रामचंद्र प्रभूला म्हणलं प्रभू आता इथून पुढे आमची बुद्धी चालत नाही कारण तुम्ही जे सांगतो तु आता आम्ही तेच ऐकणार आता आमची बुद्धी चा पुढे चालणार नाही सर्व युक्त्या आहेत ते सर्व युक्त्या आमच्या खुंटलेल्या आहेत ऐकोनी वानरांचे वचन स्वयंपूषे सर्वज्ञ शिष्ट पाठवा कोण तू दोन्हीवडून माझं सांगा अशा प्रकारे सांगतात की आता रामचंद्र प्रभु विचार करत आहेत सर्वांना विचारत आहेत जे सर्व जाणते आहेत जे सर्वज्ञ आहेत त्यांना सर्व त्रिकाल ज्ञानी आहेत भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन तो सर्व जाणतो तरी पण वानरांना विचारत आहे की आता आपण शिष्टाई करिता कोणाला पाठवावे शिष्ट नसावा धरा विभीड चाड शिष्ट बोल कासू घड निद्रोड निजबळे अशा प्रकारे सांगतात जो शिष्टाई करता आपण पाठवतो तो, तो भित्र असू नाही कारण सगळ्याच्या तेवढ्या सभेमध्ये जाऊन आपल्याला बोलायचं असतं आणि तिथे जाऊन बोलत असताना आपलीच पिवळी झाल्या पर कस भित्र असू नये तो बोल तो तो का असला पाहिजे तो कितीही ठामपर्यंत जर बोलला पुढचा तर प्रत्युत्तर आलं पाहिजे शिष्ट नसावा का नसावा प्रेमळ गाडा शिष्ट नसावा ज्ञान मुडा पाहिजे निदडा ती योग्य शिष्ट कसा पाहिजे तिथे जाऊन लाजणारा शिष्ट पाहिजे का स्वैरिके तर थोडा चालल लाजायचं पण इथे चालणार नाही कारण इथे जाऊन दुसऱ्याचा शत्रूला बोलणारा पाहिजे त्यामुळे तो गाडा बोलणारा पाहिजे आणि ज्ञानीवंत पाहिजे मूर्ख शिष्ट चालणार नाही शिष्ट पाहिजे अति चतुर उत्तरा देणे प्रत्युत्तर राहु या धुरे समोरा अतिप्रकर बोल का चतुर पाहिजे लगेच उत्तर दिल्या बरोबर बर त्याला देता आलं पाहिजे तो कसाही आपल्याला बोलला तरी त्याला लगेच त्याच शब्दानं प्रतिउत्तर प्रत्युत्तर देणारा असा चतुर आपल्याला शिष्ट पाहिजे समुख बोलता समाज शोभन उपजे चित्ता आपल्या दाओ पुरुषार्थ स्वामी कार्यार्थ साधकू अशा प्रकारे जर रागीट शिष्ट असला तरी पुढच्या ना काही जरी बोलला तर त्याला उत्तर द्यायचं सोडते ना आपलाच जेवढी काही ताकद आहे ते सर्व ताकद दाखवलं तर चालणार नाही कारण जे आपल्या स्वामींनी कार्य सांगितले ते कार्य पूर्ण होणार नाही त्यामुळे शिस्ट रागेट ही चालणार नाही दूत तर पाहिजे अत्यंत लाटी दशगंठा रावण सभे जाऊन उन्मानता जो वाटी व वाटार अशा कशा प्रकार जो पाठवणार आहोत ते कशा प्रकारचा असला पाहिजे दांडगा असला पाहिजे आणि बोलका असला पाहिजे काही जण दांडगे असतात परंतु त्यांना बोलता येत नाही काही काही जण नुसत्याच बोलतात परंतु त्यांच्या मध्ये ताकद नसते असे चालणार नाहीत जे जाऊन शत्रूच्या सेनेमध्ये जाऊन त्यांच्या सभेमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे असा शिष्ट पाहिजे सर्व देता चोखडे आम्ही तव वानर माकडे काय बोलावे तुझ पुढे जे बी सूर्या पुढे खद होते प्रकार सर्व वानरगण म्हणतात रामचंद्र प्रभू तुम्हाला काय कळत नाही आम्हाला विचारलं तुम्हाला आतलं बाहेरलं आतल्या गाठीचे ही तुम्हाला कळतात सर्वच तुम्हाला कळत परंतु आम्हाला विचारला आमची बुद्धी तर पहिलेच कोणती आहे मग आम्ही तुम्हाला काय उत्तर द्यावे आम्ही तुम्हाला काय सांगावे ज्याप्रमाणे पुढे असताव त्याप्रमाणे आमची काणी आहे तुम्हाला जे सुचल ते आम्हाला फक्त आज्ञा करा आम्ही तेवढंच काम करणार जे बदला जित्ता जो तुझं मानेल रघुनाथा त्या धाडावे रामचंद्र प्रभू तुम्ही आतापर्यंत दूत कसा असावा तेही सांगितलेत आणि कसा नसावा तेही सांगितलेत आणि तुम्हाला त्या तुम्ही जे कसोटी आहे कसोटी मध्ये जो कोणी बसेल त्याला तुम्ही पाठवू शकता शिष्ट धाडावा हनुमंत पर्यने गांजिले लंका नाता लंका जाळून ना आला त्याशी सर्व अशा प्रकारे सांगू लागले कि आता कोणा कोणाला पाठवायचं एक एकाला विचार करत आहेत आता सर्वात पहिला हनुमंताचा नंबर लागला हनुमंताचा वर विचार करू लागले आणि म्हणू लागले हण तर पहिलेच गेलत आणि सगळ्यांना पळू पळू मारून गाव जळून आलत मग आता ह्याला बघल्या बरोबर सभा राहील काय तिथं राहणार नाही सगळे पळून जातील त्यामुळे हल्ला पाठवण कामाच ठरणार नाही बोलू परी त्याच्या अत्यंत चतुर आहे त्याला सर्व बोलता येत उत्तराला प्रत्युत्तर देता येत सर्व सुलक्षण असा प्रकारचा निळ आहे परंतु त्याच्यामध्ये एक अवलक्षण आहे ते मलाही माहित नाही ऐका शिष्टाई <laughs> न घेता रावण निळ आपण त्याशीच कंदन बळाभिमान बळदर्पी कशा प्रकार सांगत आहे कशा प्रकारचा आहे तो जाईल सर्व बोलेल परंतु जर रावण हा कसा आहे आपण आहे आणि तो जर याच शिष्टाई करणार मान मानत नसेल तर मग दोन थोबडे देऊन याला मागे पुढे बघणार नाही याच्यामध्ये बळ खूप आहे त्यामुळे ह्याला पाठवाय जमणार नाही त्याच सारी का कळे स्वामी कार्याचा वंका, भाऊनी झोंबेल दशमुखा बाहुबळे दे का मारावया निळा प्रमाणाच नळी आहे हे जाईल आणि त्यांना थोडेही रामचंद्र प्रभूच्या बारेमध्ये थोडेही थोडं उलट बोलला बरोबर त्याला जाऊन मारेल त्यामुळे हाही चालणार नाही पुढचा कोणाचा विचार करतात ऐक अरे दूत पाठवावे दीमुधी न मानिता मुका तरी तो पाहून अति दुखा मर्दी लंकावे केस असा करा जरा दधीमुकाला पाठवाव म्हणलं आणि तो जर मांडणार झाला तर हाही काय करेल लंकना घातच करून येईल त्यामुळे रामचंद्र प्रभूच्या मनासारखं कार्य होणार नाही त्यामुळे हा ददेमुख सुद्धा चालणार नाही दूत तर पाठवा जामवंतु तरी वृद्ध पाय तू तो अतिमृद्धीवंतु असावा तू मजुपाशी कशा प्रकार तू तर जर धाडावा म्हणला कोणाला जामवंताला तर तो कसा आहे म्हातारा आहे आणि अशक्त आहे आणि हा बोलण्यात चतुर आहे त्यामुळे कसा माझ्या असला पाहिजे असे वृद्ध जे माणसं असतात ते माझ्या असले पाहिजेत अशा प्रकारे सांगत आहे तुट धाडू <speakingetin> पणस बरी <worship> तू अतिशय कर्कस नेने सदोक्ती अनुप्रवेश झोंबेल उदास दशकंटा अशा प्रकारे तूटा धाडावं म्हणलं पणसाला तो कर्कश आहे आणि तो काय करेल गेल्या बरोबरच त्याच्या दहा मुंडक धरून मारेल आणि अशा प्रकारे हा हा असल्यामुळे सुद्धा चालणार नाही धाडीता कुमुद करीला रावणाशी विवाद बोलता बोलता जळेल क्रोध करिल उपमर्द पुढे शिष्ट धाडावा कुमुदा विचार केले कुमुद हा कसा आहे बोलना बोलण्यामध्ये विविध कर, विवाद करणार आहे आणि बोलण्या जर भांडण पेटलं तर मग देऊन याला मागे पुढे बघणार नाही त्यामुळे हाही चालणार नाही तुरशाना सुलक्षण परिसंधीन मान्यता रावण प्राण सीतेसाठी दूध जर सुशनाला पाठवावं म्हणलं तर हा सुना कसा आहे बोलण्यात सुलक्षण आहे उत्तराला प्रतिवर्त उत्तर देतो सर्व गुण संपन्न आहे परंतु रावण जर गेला तर हा स्वतःच प्राण देऊन येतो हाही चालणार नाही केसरी त्या रावणाचा राग भारी परस्परे बिडतीला केसरीला जरी पाठवाव म्हणलं तर ह्याचा आधीचा छत्तीस चा आकडा आहे पाहिला बरोबरच ह्याचा घाताच करतो म्हणून अंगावर जाणारा केसरी आहे रावण नाव ऐकल्या बरोबरच त्याला राग येतो असा असणारा केसरी आणि तो कोण आहे हनुमंताचा पप्पा आहे त्यामुळे दोघाही लोकांना कोणाचा राग आहे त्या रावणाचा राग आहे त्यामुळे हा केसरीला केसरीला पाठवण चालणार नाही ऋषभ शरब गव गवाक्ष अतिदाक्ष संग्रामी ऋषभ शरब गव गवाक्ष मैदिद रंभ पदाक्ष हे जेवढे काही वाढणारे गण आहेत त्यांना हे ता शिष्टाई करिता काही शिष्टाई कशा प्रकारे करायची याच काही त्याला देणं घेणं नाही आला की ठोकायचंच काम एवढं काम त्याच्याकडे आहे इतर जे जे वानर विराने मारा वया दस शिर सत्वर उठती आणि जे इतर बाकीचे जे वानर आहेत ना <laughs> दिटी, दिटी हा प्रकारच माहित नाही हा प्रकार कशा प्रकारचा असतो गेल्या बरोबर आपण जाया आणि मारायच एवढंच त्यांना माहित त्यामुळे त्यांनाही पाठवणं बरोबर नाही ग्रीव मुख्य वाणन राजा धाडू नये दूत का जा दूत लक्षावादरात मजा वानर समाजा शोधी तू अशा प्रकारे सुग्रीव हा मुख्य वानराचा राजा आहे त्यामुळे त्याला पाठवणं ना बरोबर नाही असा विचार आता रामचंद्र प्रभू करत आहेत की आता कोणाला पाठवावा वा? सर्व वानरांमध्ये ते शोधत आहे तुमचा पाठविदा विभीषणा वंश मारिल रावण नाग मज देणे लागे प्राण हे आपण नये करू विभीषणाला पहिलेच शिष्टाईचा काम करून आलेला आहे आणि तो रावण मांडलेला नाही याला तव आता घटले परंतु गेल आणि त्याचा प्राण गेला म्हणजे मी राहणार नाही त्यामुळे ह्यांना विभीषणाला पाठवण ही बरोबर नाही बोलीला हनुमंता विनंती अशी श्री रघुनाथ राजा अतिविख्यात साधिल तेव्हा जी बोलू लागले प्रभू मज़े काय कताव का रामचंद्र प्रभू म्हणले सांग की लगेच म्हणले आपला जो युवराज आहे त्याची कोणी आठवणच काढत नाही आता काढल तेव्हा काढल म्हणून मी विचार करत आहे परंतु तुम्ही काढतच नाही हा अत्यंत बरोबर अशा प्रकारचा वानरवीर आहे आणि तो पूर्णपणे साधेल अशा प्रकारचा वानर आहे हनुमान मने रघुनंदना मुख्य मुख्य धुराच्या घरना संख्या जाना अंगवना तुरबळी अशा प्रकार सांगतात कि हनु हनुमंताला रामचंद्र प्रभू बोलत आहेत की तिथे कसे असतात कि मुख्य मुख्य वीर असतात आणि ते वानर सैन्य पराक्रमी असणारे आतुरबळी आहेत आणि पुढे काय सांगतात का है याई माझी वाडी सुद्धा तू रावणाचा सभे आधी समोर तू बोलावया आणि या सर्व वीस कोटी असणार्या सेड्या मधून हा वाळी पुत्र अंगद असणारा कसा आहे विख्यात आहे आणि तो बरोबर सिष्टी काम करेल आणि तेवढ्या सभेमध्ये जाऊन तो, तो बोलेल बोलता राक्षसभे मया सभाक्षयाबादि शत्रु वाक्य वाक्य निमिषेधी आणि बोल हा बोलता बोलता जरी राग राग आला सभेमध्ये तरी रा, रा, हा रागवणारा नाही ते ज्या प्रमाणे बोलले त्याच प्रमाणे प्रत्युत्तर देणारा हा अंगत आहे त्यामुळे हा शिस्ताई करिता चालेल असा विचार रामचंद्र प्रभू करत आहे अंगद बोल का निगा अंगद वीर सुबटा सुभट अंगद गा दुचा गे दसगंड वीर वरिष्ठ अंगद अंगद बोल का आहे परंतु बोलण्या बोलण्यामध्ये फरक असते काय काय उगाच बरळत असतात तर त्यांना मुद्दा काहीच नसतो परंतु हा अंगाधकाचा आहे मुद्द्यावर बोलणार आहे आणि गर्वरहित अशा प्रकारचा आहे त्यामुळे हा धीर आणि वीर सुद्धा आहे साम चाललं तर साम नाही तर दंड देणाराही आहे त्यामुळे हा अंगद वीर मध्ये वरिष्ठ असल्यामुळे हा चालेल असा प्रकारचा विचार रामचंद्र परभ करत आहे माझी परमधीर अंगदिश सातुर्याचा महामेरो अति गंभीर शिरोध प्रकार आमच्या मध्ये परमधीर असणारा वीर असतील परंतु धीर राहत नाही पुढे शत्रू आल्या बरोबर मारायचा विचार करतात परंतु धीर धरून म्हणजे हा आपल्या मध्ये अंगद आहे आणि हा चातुर्य चातुर्याचा महामेरू आहे अत्यंत चतुर आहे त्यामुळे हा चालेल छडा वया रावणाच्या युक्ती अम्मा माझी एकला पुरुषार्थी रावण कसलाही प्रकारचा छळन केला तरी छळनाचं तर कसलाही प्रकारचा कपट केला तर त्या सपट या अंगदाला करता येत त्याच कसल्याही प्रकारच छळन अंगद चालू देणार नाही असा योद्धा अंगद आहे अंगाद निदडा स्वामी कार्यरती अंगदाबाशी अनेक का युक्ती अंगदा अंगी अंगाध राक्षसा अंगाद कशा प्रकार वीर आहे आणि स्वामी कार्यासाठी तो सज्ज आहे आणि तो अंगा अनेक युक्त्या आहेत एक नाही चालली तर दुसरी चालवतो काही करून त्या राक्षसांच्या युक्त्या इथे चालून देणार नाही त्याच्यामुळे शक्ती खूप आहे अशा प्रकारच्या सर्व बाजूने शिस्टर ज्याप्रमाणे असावा असा, असा अंगदा सुता दूत योग युक्त श्री परकार अंगद आहे अंगद वाळीचा लाडका सुद्धा दूत योग योगयुक्त ऐसे बोलत हनुमंत श्री रघुनाथ तोषला अशा प्रकारे अंगद असणारा वाळीचा सुता आहे परंतु तो युक्तेही तसेच करतो आणि स्वामी कार्य ही अत्यंत निष्ठेन करतो असं हनुमंतजी बोलल्यानंतर अत्यंत आनंद श्री रघुनाथाला वाटलेला आहे अंगदासी श्रीराम आलिंगी हृदयाजी जाओ रावणाबाजी सांगे त्या मुद वाक्य लगेच अंगदाच पाचारण रामचंद्र प्रभू केलेले आहेत आणि आल्या बरोबर त्यांना आलिंगण देण्याच काम करून सांगत आहेत कि अंगदा तू त्या लंके मध्ये जायचं रावणाजवळ आणि मी सांगितलेले वाक्य त्याला सांगायचं दंडाशी कारणा मुख्य चोरी तुवा चोरीली माझी नारी तुझ दंडावयाबाणधारी सांगायच कि दंडाचे कारण मुख्य तुझी चोरी आहे तुला दंड करण्याच कामच फक्त तू गुन्हा केलाय चोरीचा त्याच्यामुळे तुला दंड करायचं आहे आणि त्यातला त्याचा कशाची चोरी केलीस माझ्या पत्नीची चोरी केलीस त्यामुळे तुला दंड करण्यासाठी रामचंद्र प्रभू आलेले आहेत अशा प्रकारे तू जाऊन सांगावे मुख्य परदारा हरण तुझ्या आहे कारण सुटल्या माझे दुर्दर्भान तू जरा कोण रोखा राखील अशा प्रकारे रामचंद्र प्रभू सांगत आहेत तू जेव्हा दुसऱ्याची परदारा इस, परदारा असणारी चोरी केलीस ती परदारा चोरी केल्या बरोबरच तुला मरण आलं त्यामुळे आता तुला मरणापासूनच चुकवणार नाही त्यामुळे तू काय करायचं शरण यायच नाहीतर बाण जर सुटले तर ते बाण तुझा प्राण घेतल्याशिवाय सोडणार नाही दशमुखा सबंधू सुभुद्र सेवका राक्षसी करील लंका बाण संपर्का निजने प्रकार सांगतात माझे वचन एक, तुला एकट्याला मारून सोडणार नाही तुझा मुळा सकट खुट्टा पडणार आहे त्यामुळे तू आताच विचार कर जर बाण लागले तर तू राहणार नाही लंकेजी माझी कांता म्हणजे रामान सुता तो मी वदावया आलो लंका ना था के पळशील अशा प्रकारे रावणा सवादायक तू विचार करत असतील की आता सीता ही माझ्या पश्चिया आणि रामचंद्र प्रभूला सुटणार नाही हे आधी विचार तू तु डोक्यातून बाहेर काढ कारण तू पळाव जरी म्हणलास तरी पळायला आमचे जागा ठेवले नाहीत चारही बाजूने घेर आहे सीता विला काका काका विले दर दर भशिका त्याशी पळता दिलं का, का, का आणि रामचंद्र प्रभू मागे झालेली एक गोष्ट सांगतात कि त्यावर हा रावण सुधरेल त्यामुळे सांगत नाहीत कि सीता मात्र चाबीलाच त्या कावळ्यांनी केलेला होता आणि त्याच्या मागे फक्त एक दरबशिका काळी पाठवलेली होती तो कुठवर गेलता ब्रह्मा पाशी गेलता महेशा पाशी गेलता परंतु ते काळी पाठी लागायचं सोडली नव्हती त्याप्रमाणे तुला तीही लोकांमध्ये जरी पळालास तरी तुला मरणापासून कोणी चुकवणार नाही असं रामचंद्र प्रभू मजाला शरण म्यावा मने घेऊन निजान त्याचा वाचविला प्राण हे विंदान न शिकेजे मग लोक फिरला फिरला दमाला आला कुठंच काय वैना तेव्हा पसे पुन्हा शरण आला आणि शरण आल्या बरोबर मी त्याचा डावा डोळा घेऊन आणि त्याचा प्राण वाचवलेला आहे अशा इतका विंदाण त्या शिकेचा आहे आईशी दरद शिका दारुणा सुटल्या माझे दुरुधर बाक्षी पळता जाना जीवे मारीन निश्चय अशा प्रकारची तुझ्यावर एखादी दरबशी का जर सोडली तर तू म्हणशील माझ्या पशी कपट आहे तुझ कपट काही चालणार नाही सगळ्यात बारका असणारा पक्षी जरी झाला तर बाण सोडून त्या पक्षाला मारण्याची ताकद माझ्यामध्ये मध्ये आहे की पळता दिग्गपटी बाण तुझी न सोडी पाठी आतुडल्या माझे दृष्टी तू त्रिलोक्या मध्ये कुठेही पळ या पार्थिव पळायचं सांगत नाही तुला पाताळ पाताळजावर स्वर्गात जा तिथेही तुला सोडणार नाही ऐशा प्रकारचे माझे बाण आहे का संपूर्ण माझा नरिकता शरण शरणांगता नाही मरण मग त्याचा प्राण वाचविला पूर्णपणे अपराधी वता कलम त्याचा जीव घेणं हे कामाच वत्त परंतु तो काय केला शरण आला तो शरण आल्यामुळे त्याचा मी प्राण वाचवला त्याचप्रमाणे तू ही शरण ये नाही नक्की मरशील रावणा तू ही तैसाची जाण सीता देव निरिघाल्या शरण अलंकारा दिसता पुन जन्म जन्मरण त्याच प्रमाणे तू जर मला शरण आलास आणि माझी सीता जर मला परत देलास तर पूर्ण तुला राज्यावर स्थापन करेन आणि जन्म मरणापासून वेगळा वचील तू हा जन्म आणि मरण या फेऱ्यात पडणार नाहीस इतकी तुला संधी आहे ती फक्त शरण येण्यामुळे निर्माण आणि अंगदाला सांगत वेळ रामचंद्र प्रभू म्हणतायेत कि हनुमंताला जेव्हा हनुमंतान लंका निर्माण केली होती तेव्हा तिथं विभीषणाला लंका ही लंका गहाण ठेवली होती आणि या लंकेवर राज्य बिभीषणाला जेव्हा राज्यावर लंकेच्या स्थापना करीन तेव्हाच ही लंका परत घेईन अशा प्रकारचे बोलले होते परंतु आता जर रावणाला जर लंकेवर बसवलं तर तेव्हा काय करतील तेव्हा दुसरी नवी लंका निर्माण करून तिथे विवेचनाला स्थापन करीन अशा प्रकारे सांगत जागरी तारीले श्री रामाशी जान करिता नवी लंका निर्माण अरदक्षण लागेना की लंका कशा प्रकारे निर्माण होईल अरे ते तर जाऊ दे सागरा मध्ये शिळा असणारे दगड तरलेले आहेत ते दगड तारले तसा ता श्रीराम मी आहे आणि तुझी लंका तयार करायला मला किती वेळ लागणार आहे सीता स्वस्त जीवित लंका नाता लंका निज राज्य निवता श्री रघुनाथाचे निधर्मे त्यामुळे तू जर श्रीरामाला शरण गेलास आणि केलास तर तुला राज्य भेटणार आहे आणि पुन्हा ते राज्य भेटून तू सुखाने राहणार आहेस आईशे श्रीरामे आपण स्वमुख्यांग दासी सांगून करी अमृत फळे देऊन अंगदाला सांगितले आणि हे सर्व गोष्टी अंगदाला सांगून आता ते लंकेकडे पाठवत आहेत अमृत फळांचा शकुन करावी लागून मर धोनी मान मानाभिमान विजयी पूर्ण तो होय अशा प्रकारे त्या अमृत फळ आता मध्ये दिले होते आणि त्या अमृत फळ कशा प्रकारे शकून होता की ज्याच्या हातामध्ये रघुनंदन ते फळ देतील तर तो काय करेल इतरांचा कसल्याच प्रकाराचा अभिमान जरी असला तर तो अभिमान मर्दून विजय होऊन येणारच अशा प्रकारच ते अमृत शकून शकुन अंगदा तुझी शौर्य शक्ती धरती किर्ती सहन शांती परम पुरुषार्थाची खाते हनुमंते माझ प्रती सांगितले अंगदा तुझी शौर्य शक्ती खूप महान आहे आणि तुझी धरती कृती तेवढीच चांगली आहे आणि सहन करण्याची क्षमता जास्त आहे अशा प्रकारचे तुझे सर्व गुण अंगदाने हनुमंतांनी मला सांगितलेले आहेत अशा प्रकारे रामचंद्र प्रभू सांगत आहे पुरुषार्थ तुझी आज्ञा श्री रघुनाथाकारे सिद्धी जे माता आम्हा विजयता लगेचा अंगदाने हातात जोडला ना प्रभू आमची शक्ती राहू द्या परंतु तुम्ही हेच दिले हेव आहे कारण आमचं काम म्हणजेच श्रीराम आहे वानर वनचर पाले खाईर झालो श्रीराम जे किंकर आमचा प्रताप थोर सुरा हे रामा आम्ही खाऊन राहणारे फळ मुळ खाऊन जगणारे असे असणारे वानरा आहोत परंतु तुझ्या चरणाला लागलो आणि त्रिजगता मध्ये आम्ही पावन झालेलो आहोत याच्या पुढे आम्हाला काय पाहिजे रामा तुझे आज्ञे पुढे रावण काय सेवा पुढे आजी माझे भाग्य चोखडे कार्य मज गाडे सांगितले अशा प्रकारे सांगत आहे तर रामचंद्र प्रभू तुम्ही आज्ञा दिली हेच उपाय कारण तुमची आज्ञा पुढे हा रावण दहा तोंडाचा फक्त किडा आहे तो आम्हाला काही करू शकणार नाही सद्गुरु हनुमंताचा धर्म माझ्या तुष्टला सिरगुत्तम सोमुंके सांगे कार्यानुक्रम भाग्याचा परम अशा प्रकारे सांगत आहेत कि हा माझा गुरुवर्य असणारा कोणा हनुमंतराया आणि त्यांनीच मला हे रामचंद्र प्रभू कार्य दिलेलं आहे आणि मी फार या सृष्टी मध्ये भाग्यवान आहे कारण मला रामचंद्र प्रभूचं कार्य करायला भेटत आहे स्वामी कार्यर्थ आस अंगदाचा चिता होय नि आता आज्ञाच्या हातामध्ये आलेली आहे आणि लगेच आपलं जे स्वामीच कार्य आहे ते स्वामीच कार्य पूर्ण करण्यासाठी अंगदेजी लगेच निघालेले आहे करो नीत्रिवार प्रवॅक्सिन लागो चरणा चरण तीर्थ घेव नि लोटांगना घातले आणि त्रिवार प्रदक्षिणा रामचंद्र पर्वला केलेली आहे आणि लगेच रामचंद्र प्रभू चरण वंदन करून त्यांचं चरण तीर्थ घेऊन लोटांगण घालून लगेच निघलेले आहेत वंदोनी लक्ष्मण भी भीजना लागला सुग्रीवाच्या चरणा देवोनी आशीर्वचना उल्हासे जाना दे लक्ष्मण प्रकारे केले आणि सगळ्याचा चरण वंदन केल्या बरोबर सगळ्यांनी विजयी हो अशा प्रकार चान दिलेला आहे त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे आणि अंगदाजी निघत आहेत श्रीराम ज्ञा वंदोरी श्री शिशी जीवित वार पिले श्रीरामा तुझे निसला घेता कपिवंशाजी अशा प्रकारे आज्ञा जी आहेत ती वंदना शिरा शिरसावंद केलेले आहेत आणि आपलं जीवित्व सर्व श्रीरामा अर्पणे वरणार केलेले आहेत कारण हे पाला करणारे वर्ण असून ते वंदन्य अशा प्रकारे रामचंद्र झालेले आहेत त्यामुळे आता साधण्यासाठी अंगदजी निघत आहे नळ निळजा मवंत सुशेन इत्यादी वानर घन लोटांगणे वंदोनी चरण आज्ञापन पुळ निळजामवंत सुषेण अशा प्रकारे सर्व जे काही वानर गण आहे ते लोटांगण घालून आपली आज्ञा पुसत आहेत अवघे मनती वाळी सुद्धा मृदु मंजुळ विनी तथा सुखी केले आम्हा समजता राम कार्यार्थ शीघ्र साधी अशा प्रकारे सगळे जण म्हणू लागले वाळू सुता अंगदा तू काय केलेलं सर्वांना सुखी करण्याचं काम तू केलेलं आहेस आणि पुन्हा तुझ्या हाती रामचंद्र कार्य आलेलं आहे लगेच तू हे कार्य शिग्र साधव देखो नी सद्गुरु हनुमंता अंगदाशी उल्हासता त्याचे चरणी ठेवणी माता सप्रेम अशा प्रकारे अंगदाला आनंद वाटला आणि आता आपण विजयी आपल्या सद्गुरू चे चरण वंदना केले आणि चरण वंदना करून अत्यंत सप्रेमान सद्गदित झालेला आहे भक्ती अंगदा हनुमंता प्रीती शीघ्र जावया लंके प्रति अंगदाला कोणाची होती हनुमंताची प्रीती होती आणि हनुमंताला ही अंगदाची प्रीती होती अशा प्रकारे लगेच हनुमंत जी अंगदाजी अंगदाला लगेच आज्ञा देत आहे सोनी वरदास लगेची पाठविले ते हनुमंतांना पाठवलेला आहे आणि आश्वासन अशा प्रकारच व्रधास्त दिलेले आहे आणि त्यांना लंकेला पाठवून जा आणि त्या लंकेशाला गांजव अशा प्रकारे सांगितलेला आहेमस्कार लंका पुरा करो नि राम नामे गजर अंगदवीर उसळला अशा प्रकारे सर्वांना नमस्कार केला रामचंद्र प्रभूला लाग नमस्कार केला आणि लगेच आपल्या दृष्टी पुढे लंका परत ठेवून जय श्रीरामाची गरज केली आणि निघाले गगनी जाता अंगदवीर सुग्रीवादी सगळं वानर केला जे जे कार अति गजर रामनामाचा स्वांगताना वारी उडी मारली तेव्हा तर सगळं सुग्रीवादी सगळे वांडणारं गाणा श्रीरामा प्रभुकीय जय अशा प्रकार गजर करून निघालेले आहेत रैसा श्रीरामाचा बाना गैंशंगनाचे उड्डाण वा सत्वर करुणियन उडी मारले आणि उडी मारल्या बरोबर लगेच गमन करून लंके लंकेमध्ये पोचलेले आहे आकाशाचे पोकळी अंग दे घालोनी पायांतळी चढोणी नी निरालंब निराळी लंके जवळी आला आकाशात जे पोकळी असते त्या पोकळीला अंगदाचे पाया खाली घालून ना आकाशात उसळलेले आहेत आणि स्वतः लंके जवळ आलेले आहेत बाळ सूर्य रसे होतीला किंवा तेजे जे घडिला अंगद शोभला लंक्याला दैदिप्यमान अशा प्रकारे उगवता सूर्य म्हणजे बाळ सूर्य लाल भडक कशा प्रकारचा दिसावा किंवा अग्नि लाल भडक कसा दिसावा त्याच प्रमाणे अंगदाजी लाल भडक कसे दिसत आहे अंगदाचे निज उड्डाण दंगे भाषाले जाण एका जनार्दन शरण पुढे निरूपण ती गोड अशा प्रकारे अंगदाच उड्डाण लगेच रावणास जवळ आलेलं आहे ते लंकेमध्ये पोचलेला आहे आणि एका जनार्दन स्वामी ना शरण जाऊन आता सांगत आहेत पुढे गोड गोड अशा प्रकारच रामायण आहे कारण पुढे अंगदा कडून रावणाची निर्बत्सना कशा प्रकारे होती ती कथा आहे अंगद रावण संभाषण युक्ती छळन हाती गोड तिरुपन सावधान उदार अंगद आणि रावणाचा दोघांचा संभाषण होईल आणि त्याच्या युक्तीला प्रति युक्ती कशा प्रकारे अंगदजी देतील आणि त्याच्या कसल्याही प्रकारचा तो छळन करून बोलला किंवा निर्भत्सून बोलला तरी त्यालाच प्रत्युत्तर कशा प्रकारे अंगदजी निर्भत्सून बोलतील अशा प्रकारची गोड कथा पुढच्या अध्यायामध्ये दे आहे ती सर्वांनी सावधानपणे ऐकावी पुलिका वरदे विठ्ठल श्री देव तुकाराम भगवान राम चंद्र महाराज गिरे कपिव महारुद्र हनुमान गिजे श्री संत एकनाथ महाराज गिरे